नोटबंदीला आज एक महिना पूर्ण झालाय, तरी सुद्धा अजूनही बाजारपेठा थंड आहेत. खास करून दैनंदिन गरज म्हणून ज्या भाजी मार्केटकडे पाहिलं जात आहे तो बाजार पूर्णपणे थंड आहे. धंदा 10% आल्याचं व्यावसायिक सांगत आहेत. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. नोटबंदीला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय. या एक महिन्यात परिस्थिती खरंच बदलली का? खरं तर नोटबंदी झाल्यानंतर परिस्थिती पूर्ण ढासळलेली होती, मात्र आजही किमान औरंगाबादच्या भाजी मंडीपुरती ही परिस्थिती बदलली नाही असं चित्र पाहायला मिळतंय. पूर्णतः या भाजी मंडीमध्ये शुकशुकट आहे. खरं तर भाजी मंडी म्हटलं म्हणजे प्रचंड गर्दी असते, अगदी उभं राहायला सुद्धा जागा नसते, इतका गोंधळ या ठिकाणी असतो. मात्र गेल्या एक महिन्यांपासून या ठिकाणी अशीच काहीशी परिस्थिती आहे. फक्त गरजेपुरती खरेदी लोक इथं करायला येत आहेत आणि त्यामुळं या व्यावसायिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. खरं तर ऐन दुपारची अशी वेळ असल्यानं या ठिकाणी गर्दी होणं अपेक्षित होतं. औरंगाबादमध्ये यावेळेस या भाजी मंडीत गर्दी असते, मात्र आज दुर्दैवानं या ठिकाणी फक्त 1 ते 2 दुकानांवरच ग्राहक दिसत आहे आणि बाकी पूर्णतः शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आजी आहेत, अनेक वर्षांपासून त्या व्यवसाय करतात, मात्र इतका उतार त्यांनी कधी बघितलाच नाही असं त्या सांगतायत. आजी मला सांगा, किती परिणाम झालाय तुमच्या एकूण धंद्यावर आणि ग्राहक पण दिसत नाहीये? एकदम लय खूप परिणाम झाला. कसं का आम्हाला ना तितका धंदा होता आमचा, आता एक याच्यात सुद्धा नाही, 1% सुद्धा नाही आहे. तसंच बसेल मला अर्धा फेकून देऊ राहिला. खूप नुकसान होत असेल. खूप नुकसान म्हणजे काय, आम्हाला बसनच मुश्किल झालं आता. आणि आले का कोणी भी 200 रुपयाची भाजी घेतात, 2000ची नोट देतात, मग ती कस काय देऊ आम्ही? 1800 रुपये कुठून द्यायचे आम्ही? बरोबर. मुझे बताइए कितना इफेक्ट हुआ है आपके बिजनेस पे, पूरा धंधे पे? 65%. जब से एक महीना हो गया आज नोट बंद हो के, परिस्थिति में कुछ सुधार आया है? क्या फेस करते हैं आप रोज, क्या मुश्किलें होती है? बहुत मुश्किलें आती है. 2000 की नोट कोई लेके आता है, चिल्लर नहीं मिलती है, और कारोबार भी जो है तो बहुत स्लो चल रहा है. लेकिन वैसा मार्केट में कोई मंडी के अंदर कोई लेनदार नहीं है. या सर्व परिस्थितीमुळे बाजार अजूनही पूर्णपणे ढासळलेला आहे. लवकरात लवकर नोटांची व्यवस्था केली तरच बाजाराला उभारील, अन्यथा हे नुकसान असंच सुरू राहणार आहे. त्यामुळे तातडीनं पैशांची व्यवस्था करा आणि हे संकट दूर करा अशी मागणी हे छोटे व्यावसायिक करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.